16 डिसेंबर 1971 रोजी भारत पाकिस्तान युद्ध झालं. या युद्धामध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. या घटनेला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 16 डिसेंबर 1971 भारत पाकिस्तान युद्धामध्ये सैनिकांचं शौर्य, साहस आणि बहादुरीच्या समोर पाकिस्तान सैनिकांनी हार मानली आणि 90,000 पेक्षा जास्त सैनिकांनी आत्मसमर्पण केलं. या युद्धामध्ये भारतीय जनतेच्या रक्षणार्थ भारतीय सैनिकांनी जीवाची पर्वा न करता निर्भीडपणे दिलेली कामगिरी पार पाडली आणि आपल्या देशाला विजय मिळवून दिला. पुरंदर तालुक्यातील 75 सैनिकांनी या युद्धात सहभाग नोंदवला होता. त्यांचा उचित सन्मान सोहळा पालखी मैदान सासवड येथे आजी माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर, शिवस्मृती प्रतिष्ठान व राष्ट्रध्वज समिती सासवड यांच्या वतीने विजय दिवस सुवर्ण महोत्सव सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 1971 युद्धामध्ये सहभाग नोंदवलेल्या पुरंदर तालुक्यातील सुमारे 75 माजी सैनिकांचा सन्मान सत्कार ब्रिगेडियर आर आर कामत यांच्या हस्ते व सासवड येथील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलाय. आमच्या 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे देशभर आपल्याकडे सुवर्ण महोत्सव साजरा केला जातोय. त्याचेच एक औचित्य साधून पुरंदरमधील माजी सैनिक प्रतिष्ठान आणि शिवस्मृती प्रतिष्ठान व राष्ट्रध्वज समिती सासवड यांच्या माध्यमातून आपण पुरंदर तालुक्यात हा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल विक्रांत नलवडे साहेब, त्याचप्रमाणे आमच्याच तालुक्याचे भूषण आणि राज्य सैनिक बोर्डाचे संचालक माननीय श्री यादव साहेब, त्याचप्रमाणे माजी सनदी अधिकारी सन्माननीय झेंडे साहेब आणि कर्नल जतकर साहेब यांची उपस्थिती लाभली, त्याबद्दल मी या सर्वांचं मनापासून पुरंदरच्या पुण्यभूमीत स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या पुरंदरच्या भूमीला वीरांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मभूमी आहे. या पुरंदरचे मावळे खरं तर स्वराज्यापासून निर्माण करण्यापासून त्यात सहभागी आहेत, त्याच्यात लढत आहेत. पहिलं महायुद्ध असू द्या, दुसरं महायुद्ध असू द्या, 1962 ची लढाई असू द्या, 1965 ची लढाई असू द्या, कारगिल 1971 ची लढाई असू द्या, कारगिलची लढाई असू द्या, सर्वात पुरंदरच्या शूरवीरांनी भारत मातेसाठी लढलेत. त्यामध्ये काही शहीद झालेत. या सर्व सैनिकांना मी मानाचा सलाम करतो आणि आम्ही माजी सैनिक प्रतिष्ठानच्या वतीनं जे माजी तालुक्यात 2000 च्या आसपास माजी सैनिक आहेत, माजी सैनिकांना एकत्र करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रतिष्ठान स्थापन केलं. खरं तर साहेबांना सांगायचंय की जेव्हा एक सैनिक आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये भरती होतो, त्याचं वय साधारण 17 असतं, त्याला सिव्हिलचं म्हणजे ज्ञान यायला 8 वर्ष पूर्ण व्हायला व्हायच्या आतच तो प्रौढ व्हायच्या आतच तो आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये जॉईन होतो आणि रिटायरमेंट होतो ते साधारण 35 ते 40 च्या दरम्यान. म्हणजे जो समाजसेवेबरोबर राहण्याचा, शिकण्याचा ह्याचा त्याला त्याचा आणि समाजाचा फारसा संबंध येत नाही. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं तो रिटायर होतो त्यानंतर त्याच्या समाजाचं घरातलं सगळ्या अडचणी चालू होत्या, त्याला परत एकदा नवीन चालू करावं लागतं. पहिलं आर्मीतलं जीवन जगल्यानंतर परत एकदा सिव्हिल लाईफ मध्ये येऊन परत एकदा नवीन जीवन चालू करावं लागतं. अशा खडतर परिस्थितीत तो जात असतो. त्यामध्ये मग त्याला महसूल विभागाच्या अडचणी असतात, पंचायत समितीच्या अडचणी, किरकोळ अडचणी असतात, पण माहीत नसल्यामुळे तो बराच हेलपाट मारतो. आमचे पेन्शनचे काही प्रॉब्लेम असतात, ह्या सर्व सोडवणूक करण्यासाठी आम्ही 2019 साली माजी सैनिक प्रतिष्ठान पुरंदर या नावानं संस्था ओपन केली. त्याचे आता सध्याचे सभासद 600 आहेत. आम्ही बऱ्याच
महिलांना, विधवा महिलांना, आमच्या शहीद विधवा महिलांना पेन्शन मिळत नव्हती, ते पेन्शन मिळवून देण्याचं काम केलं. अशा 10 ते 12 महिलांना 10-10 वर्ष पेन्शन मिळत नव्हती. अशा सर्व गोष्टींचा या प्रतिष्ठानच्या मार्फत आपण पाठपुरावा करून प्रश्न सोडवित असतो. यासाठी आम्हाला या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्माननीय संजयजी जगताप आमदार साहेब यांचं मार्गदर्शन मिळते, यांची मदत मिळते. त्याचप्रमाणे माजी आमदार असतील. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.